नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बरेच आमदार असले तरी सर्वसामान्य शिवसैनिक, पदाधिकारी, जिल्हा प्रमुख हे या खऱ्या शिवसेनेसोबत आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत। याचीच प्रचिती म्हणून शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांची आणि जिल्हा प्रमुखांची मुख्य बैठक पनवेल खारघर येथील कृष्णविला म्हणजेच शिरीष खरत यांच्या मुख्य कार्यालयावर पार पडली। या बैठकीला माजी खासदार अनंत गीते, मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे, पनवेल उरण कर्जत जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, महाड व श्रीवर्धन विधानसभा जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद थरवळ, पेण अलिबाग विधानसभा जिल्हा संपर्क प्रमुख विलास चावरी, पनवेल विधानसभा जिल्हा प्रमुख शिरीष घरत, उरण कर्जत विधानसभा मनोहर भोईर आदी जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते। रायगड जिल्ह्याचे बऱ्यापैकी पदाधिकारी तुम्ही पहा या ठिकाणी उपस्थित आहे। पदाधिकारी सर्व सी हे उद्धव साहेबांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेबरोबर आहेत। आणि मी माझ्याही भाषणामध्ये सांगितलं की जो कोणी याच्यामध्ये नसेल किंवा शिवसेनापासून फारकत घेतली जाईल त्याच्यावरती तत्काळ कारवाई केली जाईल आणि त्याला पक्षातून बेदखल केला जाईल। आज जे राज्यभर गेल्या 2-3 दिवस चाललेलं आहे या संदर्भामध्ये पक्षाचे प्रमुख सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी कालच त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। आणि सर्व पक्षाच्या प्रमुखांना, मग जिल्हा प्रमुख असतील, संपर्क प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, महिला आघाडीच्या प्रमुख असतील किंवा युवा सेनेचे प्रमुख असतील, यांना सांगितलं आहे की तुमच्या भागामध्ये जाऊन, तुमच्या परिसरामध्ये जाऊन शिवसेना पक्षाची बैठक घेऊन जे चाललेत जे गैरसमज पसरवतात की पक्षाच्या प्रमुखांविषयी गैरसमज पसरवतात की ह्यांनीच काहीतरी चालवलं आहे या बाबतीमध्ये स्पष्टपणे सांगा। शिवसेना पक्षाची भूमिका तुम्ही सांगा आणि त्या अनुषंगाने आजची बैठक या ठिकाणी संपन्न होते। सन्माननीय गीतेसाहेब या बैठकीला मार्गदर्शन करणारी कार्यकारिणीची बैठक असल्यामुळं मी बोलून पुढे निघालेलो आहे। ते नंतर येणार आहे, सर्व जिल्हा प्रमुख येणार आहे, परंतु या माध्यमातून या राज्यातल्या शिवसैनिक हा पक्षाबरोबर आहे आणि पक्ष संघटना पुढच्या कालावधीमध्ये बळकट करून ज्या त्रुटी आहे त्या भरून काढून ज्यांनी चुकीचं काम केले त्यांना धडा शिकवण्याचं काम आगामी कालावधी। शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सोडून गेलेल्या नेत्यांचे पुतळे जाळत आता यांना पक्षात जागा नाही असे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ढणकावून सांगितले। या महाराष्ट्रामध्ये जर खरोखरच तुम्ही शिवसेनेचे निष्ठावान होते, तुम्ही विधान परिषदेला, राज्यसभेला तुम्ही चुकीचं काम केलं, घाबरून तुम्ही सुरत गाठलीत आणि सुरतहून तुम्हाला परत तिथे भीती वाटत म्हणून तुम्ही गुवाहाटीला गेलेत। शिवसेना प्रमुखांचा पुत्र हा शिवसेनेच्या कुठल्याही आमदारांविषयी हा कधी त्यांच्यावर अन्याय करणारा नाही। जर शिवसेना प्रमुखांचा पुत्र आदरणीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्ही जर त्यांच्या विरुद्ध जर तुम्ही जर बंड पुकारून तुम्ही जर दुसरीकडे जात असाल, या महाराष्ट्रातला या रायगडचा शिवसैनिक तुम्हाला माफ करा। मान्य शिवसेना प्रमुखांनी, ज्या उद्धवजींनी, ज्या आदित्यनी विधानसभेमध्ये पाठवलं त्यांनी आमच्याशी गद्दारी केली म्हणून रायगड जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी एकमताने, एकही पदाधिकारी घरी बसला नाही। 15 तालुक्याचे उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, महिला आघाडीच्या प्रमुख, युवा सेनेच्या या गद्दाऱ्यांना जाळण्यासाठी इथे जमलेलं आहो। या रायगडमध्ये अशी गद्दारी परत होता नाही यासाठी त्यांना आम्ही सबब शिकवण्यासाठी एकत्र आलेलो आहे। रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये ज्यांना गद्दारी केले त्यांची कडेल आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि संपूर्ण टकमक। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल उपाडेसह आदिती ढवळे जनादेश वृत्तवाहिनी करिता।